नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वन अर्थिंग। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जे की कोरोना आहे। मित्रांनो, या कोरोना विषाणूबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट्स आलेले आहेत त्या अपडेट्सबद्दल आपण आजच्या भागामध्ये माहिती जाणून घेणार आहोत। त्यामध्ये असं आलेलं आहे की कोरोनाचा जास्त धोका जो आहे तो बुटकी लोक म्हणजे हाईटने कमी असलेले लोक किंवा लहान मुलांना जास्त आहे। तो कशा प्रकारे आहे हे पण आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, त्याच अपडेट्समध्ये हे पण आलेलं आहे की 3 फूट जे अंतर आपण सोशल डिस्टन्ससाठी पाळत होतो इतकं अंतर पुरेसं नाही। तर किती अंतर आपण पाळायला हवं, कोणत्या गोष्टी करायला हवं, कारण प्रत्येक क्षणी जे आहे ते आपण कोरोनाबद्दल अपडेट राहणे आवश्यक आहे। त्यासाठीच आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी बघणार आहोत। चला तर जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तर सर्वात पहिले जे आहे ते आपण बघणार आहोत की सोशल डिस्टन्सिंग। तर सोशल डिस्टन्सिंग मित्रांनो, नेहमी आपल्याला सांगण्यात येत आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे गरजेचं आहे। तर सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय? तर सोशल डिस्टन्सिंग म्हणजे आपला समाजात वावरताना आपण एक सुरक्षित अंतर ठेवून लांब उभे राहणे। त्यासाठी 3 फीट म्हणजेच 1 मीटरचं अंतर जे आहे ते आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की इतकं अंतर आपण ठेवायचं आहे, जेणेकरून समोरचा व्यक्ती जर बोलत असेल किंवा शिंकला किंवा कुठलाही त्याचा आपल्याला स्पर्श होणार नाही, आणि जर तो इन्फेक्टेड असेल कोरोना व्हायरस COVID-19 जो इन्फेक्टेड असेल तर त्याचा जो आहे तो आपल्याला संपर्क होणार नाही। यासाठी आपण सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे। त्यामुळे कुठले फायदे झाले हे पण आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत मित्रांनो। तर हे जे पहिले आपण होतं, पहिले बघितलेलं होतं आपण की 3 फुटापर्यंत जे आहे ते आपण सोशल डिस्टन्सिंग ही सेफ मानत होतो। पण आताच नवीन आलेल्या अपडेटमध्ये 3 फुटापर्यंत तर नाही, कमीत कमी 18 फुटापर्यंत जे आहे ते 18 फुटानंतर तुमची जे असणार आहे ते सोशल डिस्टन्सिंग पूर्णपणे सेफ असणार आहे असं नवीन, किंवा त्याचे जे ड्रॉपलेट असतात किंवा कुणी शिंकल्यानंतर किंवा ते ड्रॉपलेट जे असतात इतक्या अंतरापर्यंत ते जाऊन पडत असतात। तर हे नवीन अपडेट्समध्ये आलेलं आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लांब गर्दीच्या ठिकाणी जायचं टाळायचं आहे, सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे, आणि प्रत्येकाने मास्क लावणं हे गरजेचं आहे। कारण जर तुम्ही दोघं व्यक्तींनी मास्क लावलेले असेल तर तुमचा 95% चान्सेस असतात की तुम्हाला कोरोना विषाणूचा कुठलीही लागण होणार नाही। तर दोघं व्यक्तींनी मास्क लावलेला नसेल तर तुम्हाला 95% चान्सेस असतं की तुम्हाला COVID-19 म्हणजे कोरोनाचा तो संसर्ग आहे तो होण्याचे चान्सेस 95% असतात। त्यासाठी जास्तीत जास्त आपण मास्क वापरायचा आहे, सोशल डिस्टन्सिंग आणि गर्दीच्या ठिकाणी जायचं टा, म्हणजे बाहेर निघायचंच नाही आपल्याला काही काम नसेल तर। तर पुढील स्लाईडमध्ये बघूया आपण सोशल डिस्टन्सिंगचे फायदे। तर बघा, सोशल डिस्टन्सिंग यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे, ते आपण बघणार आहोत। Day 1 म्हणजे एक व्यक्ती जो आहे तो इन्फेक्टेड झालेला आहे। तर हा जो हा एक भाग आहे आणि हा एक दुसरा हा भाग आहे। तर या भागामध्ये जे आहे ते सोशल डिस्टन्सिंग हे जे आहे ते सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलेलं आहे। या भागामध्ये नो सोशल डिस्टन्सिंग म्हणजे कुठलंही सोशल डिस्टन्सिंग यांनी पाळलेलं नाही। गर्दी केलेली आहे बघा आपल्याला या ठिकाणी दिसते। त्याचे परिणाम असे झाले बघा या ठिकाणी 30 दिवसानंतर म्हणजे 1 महिन्यानंतर 2.5% आर इन्फेक्टेड, म्हणजे फक्त 2.5% लोकांना जे आहे ते चान्सेस झाले की ते इन्फेक्टेड झाले। फक्त 2.5% म्हणजे 100 फक्त 2 किंवा 3 लोक यामध्ये। त्यानंतर बघा या ठिकाणी ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही त्या ठिकाणी आहे बघा 30 दिवसानंतर 406 लोक जे आहे ते इन्फेक्टेड झालेलं आहे। म्हणजे किती आहे बघा, किती पर्सेंटेज आहे, 100 हे फक्त 2.5 आहे आणि हे 406, म्हणजे 4 पट जास्त जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं आहे। ते 100%पेक्षा 4 पट जास्त, म्हणजे याच्यापेक्षा तर खूपच जास्त आहे। तर या प्रकारे तुम्ही सोशल डिस्टन्सिंग ठेवून जे आहे ते कोरोना विषाणूचं जे आहे ते त्यापासून संसर्ग टाळू शकतात। बघा, तर कोणी शिंकल्यानंतर जे आहे ते बघा हे ड्रॉपलेट जे असतात हे ड्रॉपलेट्सच्याप्रमाणे इथून निघतात, जे 18 फुटापर्यंत सांगले जात आहे। तर हे असे खाली आहेत, आणि बुटक्या लोकांच्यामध्ये काय समावेश आहे किंवा लहान मुलांचा, तर हाच तो प्रश्न आहे की बघा या ठिकाणून ते निघल्यानंतर ड्रॉपलेट्स खाली 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 येत जातात। जर तुम्ही इथपर्यंत तुमची हाईट असेल तर हे तुम्हाला लागणारच नाही, म्हणजे हे खाली निघून जातील। तर त्यासाठी जे बुटके लोक आहे यांना सर्वात जास्त धोका आहे। बघा या पुढील स्लाईडमध्ये आपण दाखवलेलं आहे, जर उंच व्यक्ती आहे तो स्निजिंग झाली, शिंक त्याला आली, तर त्याचे ड्रॉपलेट जे असतात खाली खाली व बुटक्या लोकांना जे आहे ते हाईट कमी असलेल्या लोकांना लागण्याचे चान्सेस बऱ्याच प्रमाणात जास्त असतात, त्यांचे इन्फेक्टेड होण्याचे चान्सेस असतात। म्हणून तुम्ही दोघांनीही मास्क लावलेलं आवश्यक आहे आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आवश्यक आहे। तर यामध्ये बघा लहान मुलाचं देखील दाखवलेलं आहे की जर हाईटेड कोणी असेल किंवा मोठा व्यक्ती असेल त्याच्या शिंकण्याचे ड्रॉपलेट जे असतात बघा ते जमिनीवर येत असे 18 फुटापर्यंत जाऊ शकतात। त्यामध्ये जर लहान मुलं आले तर त्यांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे 99% चान्सेस असतात की त्यांना इन्फेक्शन होणार आहे। म्हणून आपण जे आहे ते लहान मुलांना
कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी न्यायचं टाळायचं आहे आणि शक्यतो त्यांना घराच्या बाहेर काढायचंच नाही, किंवा त्यांची इम्युनिटी देखील फार कमी असते, त्यांना कोरोना विषाणूची लागण होण्याचे चान्सेस फार जास्त प्रमाणात असतात. मित्रांनो, फार भयंकर असा हा व्हायरस आहे. आत्तापर्यंत आलेल्या सर्व व्हायरसमध्ये सर्वात जास्त हायली कॉन्टॅमिनेटेड जो व्हायरस आहे तो हा व्हायरस आहे. खूप जास्त कॉन्टॅमिनेशन होत आहे आणि सर्व जगात जे थैमान मासलेलं आहे ते तर आपण रोजच्या रोज बघत आहोत. रोजच्या रोज संख्या वाढत आहे कारण आपण सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही, बऱ्याचशा गोष्टी आहे त्या पाळत नाही. तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता, व्यवसाय तुम्ही हळूहळू चालू करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला जे नियम दिलेले आहेत ते नियम जर आपण पाळले तर बऱ्याचशा गोष्टी आपण टाळू शकतो. पण आपल्याकडे त्याचं जे आहे ते पूर्ण नियमांचं उल्लंघन होत आहे, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी हाताबाहेर जात आहे. तर आपण नियम पाळायचा आहे मित्रांनो, आपण कोरोनावर नक्की जिंकणार आहोत. तर ही माहिती जी आहे ती आपण या स्वरूपात तुमच्यासाठी आणलेली आहेत मित्रांनो. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळत जातील. माहिती आवडली असेल तर इतर लोकांपर्यंत देखील शेअर करा मित्रांनो, म्हणजे त्यांना देखील या गोष्टीची माहिती होणार आहे. धन्यवाद.